कल्याणी नगर अपघात प्रकरण आता एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपलंय. हे प्रकरण सरकारच्या वेगवेगळ्या स्तरावर मॅनेज करण्याचा कसा प्रयत्न झालाय यातल्या अनेक बाबी आता एक एक करून उघडकीस होऊ लागल्यात. अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात चक्क रक्ताचे नमुने बदलण्याचाही धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी ससूनमधील डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हानोर यांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये सखोल चौकशी सुरू असताना डॉक्टर अजय तावरे यांना पोलिसांना या कारवाई दरम्यान मी शांत बसणार नाही, मी सगळ्यांचीच नावं घेणार अशी इशारावजा कबुलीच दिली आहे. त्यामुळे डॉक्टर तावरे आता नेमकं कोणाकोणाची नावं घेणार आहेत याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. एकूणच या हाय प्रोफाईल समजल्या जाणाऱ्या प्रकरणात आणखी कोण सहभागी आहे हे लवकरच आता पोलीस तपासात समोर येईल. याच चौकशीतील माहितीवरनं पोलिसांनी अतुल घटकामळे या नावाच्या एका मध्यस्थाला अटक केली. याच्याच माध्यमातनं त्यानं डॉक्टरांना पैसे पुरवल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. ससून रुग्णालयातील डॉक्टर तावरे हा मोठा अधिकारी असल्याची माहिती विशाल अग्रवाल याला होती. त्यानं शवविच्छेदन विभागात काम करणारा शिपाई अतुल घटकामळे याच्या मार्फत डॉक्टर तावरे यांच्या सोबत संपर्क केला आणि ज्या दिवशी ही घटना घडली त्याच सकाळी 7:30 ते 12:00 व्हॉट्सअप मार्फत हे सर्व कॉल झाल्याचं सुद्धा समोर आलंय. डॉक्टर तावरे आणि विशाल अग्रवाल या दोघांमध्ये थेट संभाषण झाल्याचंही कळतंय. तब्बल 15 ते 20 वेळा हे संभाषण झाल्याचं पोलीस सांगतायत. आणि याच कालावधीत तावरे आणि हानोर या दोघांमध्ये सुद्धा संभाषण झाल्याचं समोर येत आहे. तावरे याच्या सांगण्यावरूनच हानोर याने रक्ताच्या अहवालाबरोबर नमुने बदलण्याचं सुद्धा काम केलंय. त्यासाठी हानोर याला 3 लाख रुपये अग्रवालकडनं मिळाल्याचं पोलिसांनी सांगितलंय. मात्र तावरे याने किती नक्की पैसे घेतलेत हे अद्याप समजू शकलेलं नाहीये. विशाल अग्रवाल यांना डॉक्टर अजय तावरे यांच्याशी या संदर्भात संपर्क साधला होता. त्यावेळी फोनवरून एका लोकप्रतिनिधीने सुद्धा डॉक्टर तावरे यांना आरोपीला मदत करण्याबाबत सांगितल्याचं सुद्धा पोलीस तपासात समोर आलेलं आहे. पण हा नेमका लोकप्रतिनिधी कोण आहे याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे, कारण पोलीस अद्यापही या लोकप्रतिनिधीचं नाव उघड करत नाही आहेत. या प्रकरणात मध्यस्थीची भूमिका बजावणारा अतुल घटकामळे जो होता त्याच्या घराची गुन्हे शाखेनं झाडाझडती घेतली आहे. तेव्हा या पठ्ठ्यानं या प्रकरणात मिळालेले 2.5 लाख रुपये शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरात ठेवले होते जे पोलिसांनी जप्त केलेले आहेत. ससूनच्या या प्रकरणातील सहभागाबाबत आता ससूनची सुद्धा चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. आता या चौकशीतून काय सत्य बाहेर पडेल याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून आहे. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत.com.